मित्रांनो, मराठवाड्यामधील जालना हे शहर व्यापाराच्या दृष्टीने एक महत्त्वाचं शहर मानलं जातं आणि जालना जिल्ह्यात पर्यटनासाठी सुद्धा अनेक स्थळे आहेत जिथे तुम्ही भेट देऊ शकता। चला तर बघूयात ती कोणकोणती स्थळे आहेत। तर पहिलं स्थळ आहे मत्स्योदरी देवी मंदिर। मासा आणि उदर यांच्या नावामधून या देवीला मत्स्योदरी हे नाव पडले आहे। जालन्यातील अंबड तालुक्यात हे मंदिर आहे। नवरात्रीला या मंदिरात खूप गर्दी असते। पुढील ठिकाण आहे श्री गणेश मंदिर। जालना जिल्ह्यातील राजुरी या गावी हे अतिशय सुंदर असं गणेशाचं मंदिर आहे। हे मंदिर एका छोट्याशा टेकडीवर वसलं आहे। या मंदिराचं वास्तुकला आणि बांधकाम खूपच सुंदर आहे। गणेश चतुर्थीला या मंदिरात भाविकांची खूप मोठी गर्दी उसळते। तर पुढील ठिकाण आहे आनंदी स्वामी मंदिर। या ठिकाणी श्री संत आनंद स्वामी यांची समाधी आहे। हे मंदिर प्रसिद्ध मराठा योद्धा महाजी शिंदे यांनी 250 वर्षांपूर्वी बांधलेलं आहे। जालना शहरातील रेल्वे स्टेशन अगदी जवळच हे मंदिर आहे। पुढील ठिकाण आहे श्री दत्त आश्रम। हा अत्यंत पवित्र परिसर असून उच्च कोटीच्या आध्यात्मिक स्पंदनांनी भरलेला आहे। जीवनात शांतता व आध्यात्मिक विकास करायचा असेल तर या स्थानास दत्त भक्तांनी अवश्य भेट द्यावी। जालना शहरापासून अगदी जवळच हे आश्रम वसलेला आहे। पुढील ठिकाण आहे मोतीबाग। जालना शहरातील ही एक अत्यंत सुंदर आणि प्रसिद्ध बाग आहे। या बागेतच सुंदर असा मोती तलाव आहे। हा तलाव जमशेद खान याने बांधला आहे। तर ही होती जालना जिल्ह्यातील 5 महत्त्वाची पर्यटन स्थळे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।